जय श्रीराम, जय महाराष्ट्र। ट्युलिप ग्रो सॉइल फूड वेब ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या शेतकरी समूहामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आता आहोत आपण तैवान पिंकच्या प्लॉटमध्ये। तैवान पिंकच्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस आपण आता निमॅटोडचा इश्यू असलेल्या झाडांना, फॉस्फरस डिफिशियन्सी असलेल्या झाडांना ज्यावेळेस आपण प्लॉटचा बाहेर धरतो, त्यावेळेस काम करणं खूप गरजेचं आहे निमॅटोडवरती। कारण निमॅटोडवरती जर काम चालू नाही झालं, चांगलं तुम्ही काम केलं नाही आणि जर तुम्ही प्लॉट पकडलेला असला तर फळाची साईज होण्याला खूप अडचण येते, झाडाला फॉस्फरस डिफिशियन्सी येऊ शकते। अशा प्रकारची ही जी आहे ही फॉस्फरस डिफिशियन्सी यामध्ये झाडाला येऊ शकते। आणि आता ह्या प्लॉटला आपण जी निमॅटोड ट्रीटमेंट टाकली त्याचं काय रिझल्ट आहे ते आपण चेक करू। तर एक मिनटं याला आता हे बघा, आता हे जे झाड आहे हे बघा, इथे व्हाईट रूट याचे चालू झालेले आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही, हे बघा हे व्हाईट रूट याचे चालू झालेले आहेत। हे बघा, हे बघा, पूर्ण याचे नवीन रूट झोन इथं डेव्हलप होतोय। हे बघा, हा बघू शकता तुम्ही, हा इथपर्यंत रूट आलेले आहे। हे बघा, हे नवीन रूट आहेत। हे बघा, ही पूर्ण रूट अशा प्रकारची जी डेव्हलपमेंट आहे ही मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीने प्रॉपर फर्टिगेशन केल्यानंतर ही अशा प्रकारची तुमची डेव्हलपमेंट होईल। आत्ता यामध्ये जे पेरू आहेत, पेरूला मिलीबग आला नाही पाहिजे, त्यासाठी तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह काळजी घ्यायची आहे। आणि निमॅटोड येऊ नये म्हणून तुम्ही युलिप्टो सॉइल फूड वेबचं निमॅटोकिल पी, मायक्रोमॅक्स पी प्लस के प्लस आणि अदर फॉर्म्युलेशन यूज केलं दर आमुषाला तर तुमच्या तिथं 100% निमॅटोड येऊ शकत नाही। ह्या प्लॉटमध्ये पण असा प्रॉब्लेम होता आधी, आता नाही आहे प्रॉब्लेम। जय श्रीराम।